सेवानिवृत्त आणि दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कायमस्वरूपी निवासस्थानं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक समिती स्थापन केली आहे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या समितीचे अध्यक्ष तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहअध्यक्ष असतील मुंबईत बीडीडी चाळींमध्ये पोलीस विभागामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांना जी सेवा निवासस्थानं दिलेली आहेत ती त्वरित रिकामी करून देण्याबाबत आणि सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तसंच दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कायमस्वरूप निवासस्थानं कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील यावर ही समिती उपाययोजना सुचवेल तसंच संबंधित मुद्द्यांबाबत सखोल अभ्यास करून शासनाला सविस्तर अहवाल सादर करेल वरळीत मुंबईमध्ये वरळी नायगाव नामजोशी मार्ग शिवडी इथल्या मुंबई विकास विभाग म्हणजेच बिडडी चाळींचा पुनर्विकास जलद गतीनं होण्याच्या दृष्टीनं आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्देश दिले होते त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहा